अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आज जामनेर तालुका टेंट हाऊस मंगल कार्यालय केटरर्स डेकोरेटर्स नमस्कार मी मिनल चौधरी पाहूया काही ठळक वृत्त। आज जामनेर तालुका टेंट हाऊस मंगल कार्यालय केटरर्स डेकोरेटर्स ऑनर्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने विविध मागण्यांसाठी जामनेर शहरातील भगीरथी मंगल कार्यालयापासून ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला। यानंतर तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येऊन जामनेर तहसील कार्यालयाचे तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदनही देण्यात आले। यावेळी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन सर्वांच्या समस्या जाणून घेतल्या। शासनाने लॉकडाऊनमधील वीज बिल माफ करावे, लग्न समारंभाकरिता 500 व्यक्तींची मंजुरी द्यावी, मनपाने लॉकडाऊनमधील लॉन मंगल कार्यालय गोडाऊन दुकानांवरील कर माफ करावे, बँक कर्जांवरील व्याज माफ करावे या मागण्यांसह इतरही मागण्या निवेदन देऊन करण्यात आल्या। तर या आंदोलनाला टेंट मंडप डेकोरेटर्स असोसिएशन, मंगल कार्यालय अँड लॉन असोसिएशन, लाईट अँड डीजे साऊंड असोसिएशन, कॅटरिंग असोसिएशन, फ्लॉवर डेकोरेटर्स असोसिएशन, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी असोसिएशन, जिल्हा फोटोग्राफी असोसिएशन, घोडा व बग्गी असोसिएशन, बँड असोसिएशन, वेडिंग कार्ड्स प्रिंटिंग असोसिएशन, पुरोहित संघ असोसिएशन, ऑर्केस्ट्रा संगीत कलावंत असोसिएशन, सर्व व्यापारी संघ असोसिएशन यांनी पाठिंबा दर्शविला। गेल्या जवळपास 8-9 महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून लॉकडाऊन सुरू झालेला आहे आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये विविध समारंभ असतील, कार्यक्रम असतील, साधे कार्यक्रम असतील, लग्न समारंभ आहेत, हे सगळे बंद झालेले आहेत। आता सरकारने कुठे 50 लोकांना परवानगी दिली लग्न करण्यासाठी, एकत्रित होण्यासाठी, परंतु या सर्व काळामध्ये 8-9 महिन्याच्या काळामध्ये लग्न समारंभावर किंवा कार्यक्रमावर अवलंबून जे सगळे लोकं आहेत त्याची उपजीविका त्यावर आहे। विशेष करून मग त्याच्यामध्ये बँडवाले असतील, फोटोग्राफर असतील, व्हिडिओग्राफर असतील, त्या ठिकाणी फुलवाले असतील, घोड्यावाले असतील, केटरर्स असतील, अशी अनेक मंडळी की जे या सगळ्या या लग्न समारंभावर किंवा कार्यक्रमावर अवलंबून आहेत, आज त्यांच्यावर उपासवारीची वेळ आली, पूर्ण उपासवारीची वेळ आली। कारण 8-9 महिन्यापासून त्यांचे बँड घरामध्ये पडलेले आहेत, त्यांचे कॅमेरे घरामध्ये पडलेले आहेत, केटरर्सचे सामान घरामध्ये पडलेले आहेत, कुणाला काही एक रुपयाचं सुद्धा उत्पन्न नाही आहे, फक्त त्यांनी बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे, त्याच्यावर व्याज सुरू आहे, अजूनही कुठे त्याची सुरुवात झालेली दिसत नाही की त्यामुळे त्याची उपजीविका सुरू होईल। आणि म्हणून मला वाटतं की सरकारने अतिशय गंभीर दखल यांची बाबतीत घेण्याची गरज आहे। इतर वर्गांना यांना त्यांना आपण मदत करतो आहे, पण याबरोबर हा एक वर्ग जो आहे हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, मोठ्या संख्येमध्ये केटरर्समध्ये त्याच्याकडे शेकडो लोकं काम करतात, केटरकडे बँडवाले आहेत, हजारो बँडवाले त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सामील असतात, एका जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये। मला वाटतं की यांच्यावर आता उपासवारीची वेळ आलेली आहे, यासाठी शासनाने गंभीर दखल घ्यावी म्हणून आज सगळ्या राज्यभर या सगळ्या असोसिएशन एकत्र होऊन यांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे, ते या ठिकाणी बसलेले आहेत। सरकारने या बाबतीमध्ये गंभीर दखल घ्यावी अशी सरकारने मी विनंती करतो। शासन थोडा असं या, तू एक काम करते, याच्यात घ्या आपल्याला असोसिएशन तसेच वैवाहिक समारंभाला लागून असलेले सर्व व्यावसायिक, ते बँडवाले असो, फोटोग्राफर असो, डीजेवाले असो, ब्राह्मण असो, केटरिंगवाले असो, हे सर्वांनी मिळून आज धरणे आंदोलन करीत आहोत। तर धरणे आंदोलन करायचा उद्देश हाच की सरकारला वारंवार मागच्या मागील 2 वेळेससुद्धा निवेदन देऊन त्याचा आम्ही पाठपुरावा करीत आलेलो होतो। आमच्या मागण्या ह्याच आहे की प्रत्येक व्यवसायाला आता हळूहळू सरकार चालू करीत आहे, परंतु आमच्या टेंट व्यवसायाला लागून असलेले किंवा सर्व वैवाहिक कार्यक्रमाला लागून असलेले एकही व्यवसायाला अजून सरकारने मंजुरी जास्तीची वाढून दिलेली नाही। आमचं म्हणणं एकच आहे, धरणे आंदोलन करायचा उद्देश हाच आहे की आज तहसीलदारांना निवेदन देऊन मागील 2 वेळेचा जो पाठपुरावा केला त्याची कुठलीच दखल सरकारने घेतलेली नाही। आज तरी जर का सरकारने आजचं उपोषण धरणे आंदोलनाचं लक्षात घेऊन यापुढे सरकारने आमची जी मर्यादा केलेली आहे 50 लोकांची, ती जास्तीत जास्त कमीत कमी तरी 500 लोकांची तरी मिळावी, यासाठी आम्ही आज धरणे आंदोलन करत आहोत। आणि आम्हाला अपेक्षा आहे की सरकार आम्हाला यासाठी नक्कीच सहकार्य करेल। 7 महिन्यापासून आमच्या
माझ्याकडे तरी आता आमचे कमीत कमी 7 महिन्यापासून आम्ही व्याजाने पैसे घेतले, इकडनं तिकडनं घेतले पैसे. आज आमचं बँडवालं आमचं बँडमधलं समज प्रत्येक मजूर आजचे रोजगार झालेला आहे. आणि आम्हाला त्या मागणे बँडवाला घोड्यावाला हा जे इथे सर्व जमलेले घोड्यावाले, बँडवाले, टेंटवाले, आचारी, फोटोग्राफर हे कशासाठी इथे जमले, त्याला एक कारण आहे. 8 ते 10 महिन्यापासून जे काही कोरोना झालेला आहे किंवा आता तो जवळजवळ संपत आलेला आहे, परंतु सरकारने या एवढ्या लोकांना याचा कोणताहीच म्हणजे उदाहरणार्थ लग्न लावणे, त्या लागणार जे जे साहित्य आहे ते सर्वांवर बंदी आणलेली आहे. त्याच्यासाठी त्यामागे एक व्यक्ती, त्यामागे जवळजवळ 10 ते 20 लोक असतात. एवढे लोक आज उपास मारीला बळी पडत आहे, परंतु ह्या जे काही होत आहे याचा जवळजवळ संपलेला आहे. एवढ्यासाठी सरकारने, शासनाने, तहसीलदार, जे काही कलेक्टर असतील यांनी याला परवानगी द्यावी आणि हे जे कार्य सुरळीत नेहमीप्रमाणे हे असं चालू ठेवावं. आम्ही काही शासनाला काही भीक मागत नाही आहे, आम्ही त्यांना पैसे मागत नाही आहे, परंतु जे आमच्या हक्काचं आहे त्यालासुद्धा त्यांनी हे केलेलं आहे. आम्हाला जर काम असेल तर सगळ्या गोष्टी सुरळीत चालतील, म्हणून शासनाने याची दखल घ्यावी आणि पूर्ण जिल्हाभरात जिथे इथे असतील हा व्यवसाय त्यांनी चालू करण्यास परवानगी द्यावी. हीच आम्ही शासनाला विनंती करीत आहे. जवळजवळ परवानगी म्हटल्यानंतर पहिल्यांदा 550 लोकांचीच होती, परंतु आता कमीत कमी 500-700 आसपास तरी परवानगी द्यावी, जेणेकरून ज्यांच्याकडे लग्न कार्य असतात एवढे पैसे खर्च करून ते केलेले असतात त्याच्यासाठी परवानगी दिली. कोविड 19 कोरोनामुळे जे गेल्या 6-7 महिन्यापासून लॉकडाऊन आणि ठप्प बाजारपेठा आणि थांबलेले इव्हेंट, ह्या इव्हेंटवर जगणारे आम्ही सर्व लोक, जसे टूलवाले, डेकोरेटर, बग्गीवाले, फुलावाले, फोटोग्राफर, डी जे, बँड, थेटर्स, वेटर्स, पुरोहित, या अनेक लोकांचे उदरनिर्वाह ह्या इव्हेंटवर डिपेंड आहे. आणि शासनाने इव्हेंटवर बंदी घातली आहे. 20-10-5 लोकांमध्ये इव्हेंट होतात, त्याला टेंट चालत नाही, बँड चालत नाही, घोडा नाही, बग्गी नाही, फोटोग्राफर नाही, तर आम्ही लोकांनी जगावं कसं हे सांगायचं कोणाला. जर कुंपण शेतखातं असेल तर गिर्यात कुणाला द्यायची. बरं, शासनाचे इव्हेंट चालू आहेत, मोठमोठे मेळावे होत आहेत, दसरा मेळावे होत आहेत, त्याच्यानंतर कुठे काही लोकार्पण सोहळे होत आहेत, त्या ठिकाणी गर्दी 1000-1000 चालते. फोटोग्राफर आपलं लग्न समारंभ आणि इतर तसे तत्सम विवाह सोहळ्यांना किंवा या कार्यक्रमांना गर्दी झाल्यानेच कोरोना पसरतो का? तर आम्ही असं ठरवलं आहे सर्व इव्हेंटवाल्यांनी की शासनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार करायचा, कोणत्याही शासकीय कार्यक्रमाचा फोटो काढायचा नाही, त्याचा टेंट लावायचा नाही किंवा वाद्य वाजवायला जायचं नाही किंवा त्यांना पुष्पगुच्छपासून सर्व द्यायचंच नाही, शासनाला सेवाच द्यायची नाही. कारण आमचं पोट चाल, आम्ही तुम्हाला मदत नाही मागत आहे, पण आमच्या हक्काचं आम्हाला काम तर करू द्या, जगण्यासाठी काम करावं लागतं. आम्हाला हाताला काम मागतो आहे, आम्ही मदत मागत नाही आहे. टोटल सर्व बाजारपेठा ओपन आहे, सगळीकडे बाजार भरतो आहे, गर्दी मावत नाही, सर्व काही सुरळीत झालं, मग इव्हेंटच का बंद? तर आमच्या मागण्या तिथपर्यंत पोहोचाव्या म्हणून या काळ्या फिती बांधून आम्ही निषेध नोंदवण्यासाठी इथं शांततेत आम्ही मोर्चा काढला, मार्च काढला आणि इथं आंदोलन करतोय. धरणे आंदोलन आहे, लक्ष एक दिवसीय उपोषण आहे. आणि जर आज आमच्या दखल शासनाने घेतली नाही तर हे आंदोलन पुढेही तीव्र होईल असं मी सर्व असोसिएशनच्या वतीने ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डी जे असोसिएशनच्या वतीनं आज लॉकडाऊनचा काळ सर्वांचे व्यवसाय बंद होते, म्हणून आपणही इथं कार्य केलं चला महामारी आली, त्यामुळे आज शासनानं कसं हळूहळू सर्व ओपन केलेलं आहे. मग माझ्या वतीनं टेंटवाले, फोटोग्राफर, थेटर्स, स्वयंपाकी सर्वांचे व्यवसाय सध्या बंद आहे. त्या वतीनं शासनानं आता आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आम्ही आजपर्यंत सहन केलं, कसं हे एवढी मोठी कोरोनाची महामारी होती, चला आपलं सहकार्य होता. आज हळूहळू शासनानं हळूहळू सर्व चालू केलं. आज आमचंही काहीतरी बघायला पाहिजे, त्या आम्हालाही परवानगी मिळायला हवी हवी. त्यामुळे मी शासनाला हात जोडून विनंती करतो की आमची जी बंदी आहे
म्हणजे आजपर्यंत जे बंद आहे कोरोनामुळे ते ओपन करा आणि आम्हाला परवानगी द्या. डीजे वाजवायला पाहिजे, फोटोग्राफरला त्याची कामं मिळतील, केंद्रवाल्याला कामं मिळतील, सर्वांना ओपन केल्यानंतर व्यवसाय परत आमचाही मार्गी लागेल. आम्हालाही दोन फॅमिली आहे, संसार आहे, त्यांचं आमचं व्यवसायावर अवलंबून आहे आम्ही, त्यामुळे आम्हाला सहकार्य करावं. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.